नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक नॉलेज. आज 30 मार्च 2023 शिक्षक भरती पवित्र पोर्टलविषयी महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे देणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अधिकची अशी अपडेट शिक्षक भरतीविषयी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. त्या अगोदर म्हणजे सर्वात महत्त्वाचं, शिक्षक भरती ठप्प आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. 6500 जागांसाठी आपण प्रयत्न करायला हवेत. नेमकं 6500 जागा नेमक्या कोणत्या आहेत, त्या आयत्या पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीनं आणता येतील किंवा त्या भरता येतील, या संदर्भात निवेदन कशा पद्धतीनं द्यायचं किंवा लॉकडाऊन उठल्यानंतर काय तयारी करायची, या संदर्भात मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर म्हणजे माई सैनिकांच्या यादीचं काय झालं, विथ इंटरव्ह्यूची यादी कधीपर्यंत लागेल, 50% मागासवर्गीयांच्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये काय तयारी आहे, कुठपर्यंत तयारी आहे, किती वेळ लागेल, 500 ते 700 उमेदवारांची जी यादी विदाऊट इंटरव्ह्यू जी येणार होती त्या यादीच्या बाबतीमध्ये नेमकं काय झालं, TET रिझल्ट कधीपर्यंत लागेल, लॉकडाऊननंतर काय करायला हवं, या सर्व म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतर काय करायला हवं या बाबतीत सर्व आपण माहिती या व्हिडिओमधून देणार आहोत. सर्वात अगोदर म्हणजे माई सैनिकांच्या यादीचं काय झालं, काय होणार आहे, हा बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे. माई सैनिकांच्या यादीच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये 2 एप्रिलला सुनावणी होणार होती, ती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे जाणार आहे हे सांगायला या ठिकाणी आनंद होत नाही. न्यायालयात सुनावणीसाठी कर्मचारी हजर नाही राहत, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 5 पेक्षा अधिक कर्मचारी किंवा अधिक या ठिकाणी व्यक्तींनी एकत्र यायचं नाही आहे. आता मात्र या ठिकाणी बघा मित्रांनो, जे कर्मचारी या ठिकाणी हजर राहून सुनावणी करणार आहेत, वादी प्रतिवादी असतील, वकील असतील, त्याचबरोबर या ठिकाणी न्यायाधीश असतील, कर्मचारी असतील, त्यांनी या ठिकाणी सर्व आदेशाचं पालन करायचं आहे की आपल्यामध्ये सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते सुनावणीचं आपण काम करायचं आहे. मात्र तरीसुद्धा या ठिकाणी कोर्टामध्ये कर्मचारी हजर राहत नाहीत, कारण होम ॲट वर्क असा आदेश दिल्यामुळे बऱ्याचशा ज्या सुनावण्या होत्या महत्त्वाच्या त्या पुढे ढकलेल्या आहेत. ज्या फक्त सुनावण्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये समाजाला प्रभावित करतात किंवा जे समाजासाठी त्यांची सुनावणी होणं गरजेचं आहे, अशाच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या याचिकांची सुनावणी न्यायालयामध्ये केली जात आहे. आपली जी सुनावणी आहे ती फक्त 1200 जागा संदर्भामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच ही सुनावणी आता लॉकडाऊन नंतरच या ठिकाणी केली जाईल. त्याचबरोबर अगं मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला संचारबंदी 31 मार्चपर्यंत होती, मात्र ती आता संचारबंदी 14 एप्रिलपर्यंत घोषित केलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, त्यानुसार लॉकडाऊनचा परिणाम निश्चितपणाने भरतीवर होणार आहे. शिक्षक भरतीवर परिणाम म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कोणत्या याद्या येण्यासाठी या लॉकडाऊनचा परिणाम होणार आहे, प्रत्येक यादीचं आपण विश्लेषण या ठिकाणी केलं होतं. यामध्ये आपण असं सांगितलं होतं की बाकीच्या याद्या ह्या पुढे ढकलणार आहेत, मात्र एक याद्या आपण असं बोललो होतो की एका क्लिकवर लगेच याद्या आपल्याला ती मिळू शकते, तो राऊंड या ठिकाणी होऊ शकतो, ती म्हणजे 500 ते 700 उमेदवारांची विदाऊट इंटरव्ह्यूची यादी, जी विषयानुसार म्हणजे विषय सोडून द्या पण प्रवर्गानुसार अपात्र गैरहजर उमेदवारांची यादी आहे, ती यादी मात्र निघायला किंवा काढायला या ठिकाणी काही हरकत नव्हती. मात्र काय झालेलं आहे की आपल्या शिक्षक भरतीचे जे काम पाहणारे NIC टीम आहे, ती सर्व टीम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामात मग्न आहे. निश्चितपणे त्यांना विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्या समित्यांचे नेतृत्व या ठिकाणी आपले अधिकारी करत आहेत, त्यामुळे शिक्षक भरतीच्या या टीमला आपल्या शिक्षक भरतीचं काम पाहण्यासाठी वेळच नाही आहे. यादी पोर्टलवर डिस्प्ले होईल या ठिकाणी असं खात्रीने मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही, कारण जे कर्मचारी आहेत, अभिषेक सावरीकर सर असतील, राजेश शिंदे साहेब असतील, आपले माननीय आयुक्त महोदय असतील, हे सर्वांनी या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांना पूर्ण डोळ्यात तेल घालून ते काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. कारण आपल्या शिक्षक भरतीपेक्षाही जीवावर जे आलेलं संकट आहे, पूर्ण राज्यावर असेल, देशावर असेल, जगावर असेल, ते संकट या ठिकाणी त्याचं निवारण करण्याचं काम हे संपूर्ण आपल्या अधिकारी या ठिकाणी तन्मन अनेक पूर्ण काम करत आहेत. बघा या ठिकाणी मित्रांनो, त्यानंतर 23/2020 त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की 31/3/2020 आम्ही त्या यादीच्या बाबतीमध्ये आढावा घेऊ, परिस्थितीच्या बाबतीमध्ये आढावा घेऊ आणि ती यादी आम्ही लावून टाकू किंवा त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ, पण तो आढावा 31/3/2020 होणार नाही. या ठिकाणी मित्रांनो बघा, सांगायला हे वाईट वाटत आहे, कारण 14 एप्रिलला लॉकडाऊन उठणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी त्या संदर्भात आढावा घेऊन लगेच त्या 500 ते 700 उमेदवारांची यादीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. आता 14 एप्रिलला लॉकडाऊन उठणार आहे का, तर नाही. 14 एप्रिलला लॉकडाऊन मित्रांनो उठणार नाही, जर तो वाढणार आहे निश्चितपणाने या ठिकाणी, कारण भारतामध्ये कोरोनाने हातपाय मोठ्या प्रमाणामध्ये पसरायला सुरुवात केलेली आहे. ताज्या घडामोडीनुसार या ठिकाणी आकडेवारी वाढत आहे. तुम्ही या ठिकाणी अपडेट TV वरती पाहत असाल किंवा वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला समजत असेल,
आपली NIC टीम हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायासाठी कार्यशील आहे. त्यानंतर पुढील यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी, आणि ती यादी येण्यासाठी लॉकडाऊन उठल्यानंतर सर्व प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. आपल्याला त्याने माहीत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर सूचनेनुसार आपल्याला उमेदवारांना काही बाबी अपडेट करायच्या आहेत, आणि ती अपडेट करण्यासाठी आपल्याला सायबर कॅफेमध्ये जावं लागणार आहे, आणि सायबर कॅफे मात्र आत्ता सध्या तरी बंद आहेत. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्याला त्या यादीच्या बाबतीमध्ये 2 ते 3 दिवस या ठिकाणी अपडेट करायला देतील किंवा 8 दिवस देतील, आणि त्यानंतर पवित्र पोर्टलवर आपल्याला विथ इंटरव्ह्यूची यादी लगेच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अगोदर हे कोरोना संकट जाऊ द्या, शिक्षक भरती आपली निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. कारण हे जे संकट आहे हे शिक्षक भरतीपेक्षा खूप मोठं आहे, हे तुम्हाला वेगळं असं काही सांगायला नको. त्यानंतर 50% मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की बिंदू नामूल्य अपडेटचं काम होणं गरजेचं होतं, मात्र कर्मचारी होम ॲट वर्क असल्याने तेही काम या ठिकाणी प्रभावीपणे करू शकत नाही आहेत. 5% कर्मचारी या ठिकाणी कार्यालयात राहून अत्यंत आवश्यक कार्यालयीन बाबी पूर्ण करत आहेत, त्याचा कार्यभार पाहत आहेत. त्यामुळे त्या याद्या 50% मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये ज्या बिंदू नामावलीचं काम असेल किंवा ती जी महत्त्वाची अपडेट करायची माहिती असेल, ती यादी किंवा ती बिंदू नामावलीची माहिती अपडेट करण्याचं काम या ठिकाणी खूप संतगतीनं किंवा ते पूर्ण या ठिकाणी होत नाही आहे. जी पहिल्या टप्प्यातील ती यादी आहे, ती यादी या ठिकाणी लागलीच पाहिजे 50% मागासवर्गीयांची, आणि ती यादी लागण्यासाठी लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आंदोलन, उपोषण. TET रिझल्टच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे TET रिझल्ट हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार होता, मात्र TET रिझल्ट जे उत्तरपत्रिकांचं जे चेकिंग होणार होतं ते OMR पत्तीने होणार होतं, आणि इंटरनेटवरती तो रिझल्ट हा अपलोड होणार होता नेटवरती. मात्र OMR पत्तीने जरी चेकिंग होणार होतं तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी TET परीक्षेसाठी बसलेले होते. अशा सर्व उमेदवारांचं OMR पत्तीने चेकिंग करायला पूर्णपणे स्टाफ या ठिकाणी कार्यप्रवण असायला हवा. मात्र स्टाफला संपूर्णपणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद असेल हे संपूर्ण होम ॲट वर्क आहे, त्यामुळे घरी बसून या ठिकाणी किती प्रमाणात काम चालू असेल किंवा नाही या बाबतीमध्ये मित्रांनो काही असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी TET रिझल्ट हा पुढे ढकलू शकतो, लॉकडाऊननंतर या ठिकाणी TET रिझल्ट लागू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 6वी ते 8वीच्या जागांच्या भरतीच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो हा मुद्दा उठवणार आहोत की आपल्याला लॉकडाऊन उठल्यानंतर काय करायला नेमकं हवं आहे. पहिल्या ठिकाणी शिक्षक भरती ठप्प आहे का, तर शिक्षक भरती या ठिकाणी खरोखर ठप्प झालेली आहे. 6500 जागांसाठी प्रयत्न करायला होते. 6500 जागा म्हणजे नेमक्या कोणत्या? पहिल्या जागा म्हणजे 2500 जागा ज्या गणित आणि विज्ञान विषयाच्या आहेत, 6वी ते 8वी वर्गाच्या आहेत, TET 2च्या आहेत. अशा उमेदवारांच्या ज्या जागा या ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत त्या जागा पवित्र पोर्टलवरद्वारे ज्या 2018 साली 2020 साली जे TET उत्तीर्ण झाले उमेदवार आहेत अशांसाठी खुल्या करून द्याव्यात, आणि त्या जागा या ठिकाणी लगेच भराव्यात. या संदर्भात मागणी करणं, निवेदन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 50% मागासवर्गीयांच्या ज्या ज्या जागा आहेत, ज्या तब्बल 4000 जागा आहेत, त्या 4000 आणि ह्या 2500 एकूण 6500 जागा आहेत, त्या 4000 जागा लवकरात लवकर या टप्प्यामध्ये भरून निघाव्यात. हेसुद्धा मित्रांनो या ठिकाणी निवेदन देणं, आंदोलन करणं, एकत्र येणं गरजेचं आहे. कारण ही एवढी संधी आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मागासवर्गीयांच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी भरून जर निघाले निश्चितपणे मिरिट खाली येणार आहे शिक्षक भरतीचं. त्यानंतर मात्र मिरिट या ठिकाणी वाढतच जाणार आहे, त्यामुळे या टप्प्यामध्ये मेरिट खाली येऊन कमीत कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी हाच उद्देश या मार्गदर्शनाचा आहे, या व्हिडिओचा आहे. मित्रांनो, ही होती अद्यापपर्यंतची शिक्षक भरतीविषयी हालचालीविषयी महत्त्वाची अपडेट. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.